आता अरुच्या सुट्ट्या लागल्या, आजपासून डोक्याला ताण झाला. अरु बरं होतं स्कूल, स्कूल बरं होतं. आता काय बोर, एक तर ऊड आहे. चालू नाही केलं तर टाकला आलाच तिने. तू इथे म्हटलं तुला झोपायला कोण सांगितली आली इथे टाइमपास करायला. मेरी जिंदगी बर्बाद हो गई आणि मला छान सुट्टी सकाळी उठायचं नाही, टिफिन बनवायचं नाही, परेशान करायची सुट्टी थोडी आहे. अरु हिला बघू इथून. अरे परेशान करायची सुट्टी नाही आहे, पण टिफिन 6 वाजता उठून टिफिन बनवायला तर सुट्टी आहे ना. आणि ही पण त्याच्यात भागून घ्यायची. आता हिला उठून करा लागत मी करायची. खूप खुश आहे, खुश तर आहेस, पण सोबत खूप हे पण आहे. कारण की आता आरू आणि बिट्टू जे दररोज दररोज सकाळी उठल्यापासून तर झोपेपर्यंत वाढलो. विनूच्या सोन्याची पोत आहे जी ओवायची आहे मन्या मन्यांची, त्यासाठी आलो आहे आम्ही. आणि या काकानी पोहणं चालू आहे, तास लागणार आहे बसलं तर. बाजारामध्ये पण जायचं आहे आम्हाला, तर इथे आधी अर्धा तास गेला, आता एक तास चालू आहे यांचं काम. तर आम्ही गांधी रोडवरती आहे, गांधी रोडच्या ज्वेलरीच्या दुकानाच्या बाहेर बसलेलो आहे वाडमध्ये. मिरू कशी बिचारी सारखी होती, स्टॉल दिली घेऊन. बाजार केलाय, लस्सी प्यायला थांबलोय. तिला प्यायची लस्सी मिळेला, तिला फार शौक असते असा पाय. लस्सी बिस्सी बरं फक्त बाकी काही नाही. आणि मला अजिबात आवडत नाही आईस्क्रीम. दातू मी झंझना मला थंड झालं की झंझनाट कोलगेटचे ब्रश करून दिला. बरं थंडीने घासत होते का? मी कोलगेटनीच ब्रश करते ना, पण तरी होते. आता काय माहिती का, लस्सी विथ आईस्क्रीम. आणि हे आहे हाफ हाफ राजभोग आईस्क्रीम. आहे तर आईस्क्रीमच. नऊ वाजले, बाजार आणलाय. मेनूची पोत गाठली, पोत गाठायला खूप वेळ गेला तिथे गाठायला. प्लस तिथे ऑलरेडी पण खूप सारे लोक होते. मी अजूनही ती पोतच बघत होते. ही पोत गाठून आले आणि याची 250 रुपये घेतले ही पोत गाठायची. अबच्चा अरे हो, अरे झोपू दे तिला. बापरे झोपली झोपली, नाटक कर नाटक कर. त्यांनी रोज चिकन आणलं, चिकन टाकलं कुकरमध्ये.